तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही. सेंट्रल बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट मिळाली. तसं असलं तरी आता मात्र दादांच्या अडचणी वाढू शकतात, कारण शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये 4 याचिका दाखल करण्यात आल्या, त्यामुळे दादा पुन्हा एकदा चक्रव्यूहात अडकलेले आहेत. अजित पवारांच्या अडचणीत वाढ. दादांच्या क्लीन चिटला विरोध. विधानसभेच्या तोंडावर चक्रव्यूहात दादा. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी ईओडब्ल्यूनं दिलेल्या क्लीन चिटला विरोध करण्यात आलाय, यामुळे अजित पवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती, मात्र यालाच विरोध करत 4 नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी महायुतीसोबत घरोबा केला, मात्र आता विधानसभा येईपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. आता अजित पवार महायुतीला नकोसे झालेत का, इथपर्यंत चर्चा रंगू लागल्यात. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती, आता त्याला नव्यानं आव्हान देण्यात आलंय. सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली. या याचिकेवर 25 जुलैला सुनावणी होणार आहे, त्यामुळे या प्रकरणात आता अजित पवारांची चिंता वाढली आहे. शिखर बँकेच्या 25,000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार अडचणीत आले. खटला बंद करण्यासाठी अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. अजित पवार, सुनेत्रा पवारांसह बँकेच्या 80 संचालकांना क्लीन चिटही देण्यात आली, मात्र या क्लीन चिटला ईडीकडून विरोध दर्शवण्यात आला, आक्षेप घेण्यात आला. क्लीन चिटला विरोध करणाऱ्या 4 नव्या याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्यात. याचिकांवर 5 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. कुठल्याही प्रकारे अजितदादांना आपण टार्गेट करावं, त्यांना कितीही क्लीन चिट कुणीही दिल्या तरीसुद्धा त्यांच्या पाठीमागे लागावं, जेणेकरून त्यांची चांगली सुधारलेली जी प्रतिमा आहे किंवा त्यांची असलेली प्रतिमा जी आहे तिला डागाळता कसं येऊ शकतं, हे सातत्याने प्रयत्न विरोधकांकडे केले जातात. अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशानं आधीच खदखद सुरू असताना आता अजित पवारांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते. ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांभोवती रचलेलं हे चक्रव्यूह दादा भेदणार की चक्रव्यूहात अडकणार हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा, आणि रोज ऐका बिंचपॉड्स ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत, तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.